घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मोठी बातमी. मुख्य आरोपी भुलेश भेंडेला राजस्थानातून अटक. मुंबई पोलिसाची कामगिरी. वादळी वाऱ्यानंतर घडलेल्या घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला. बेकायदेशीरपणे बॅनर उभारून 17 जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी भुलेश भेंडेला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानच्या जयपूरमधून भावेशच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. राज्यात घाटकोपर दुर्घटनेवरून चांगलेच राजकारण तापलेलं आहे. पोलीस प्रशासन गंभीर होताच या प्रकरणातील आरोपी भुलेश भिडे बेपत्ता झाला होता. भुलेश भिंडेच्या मागावर मुंबई पोलिसांची 7 पथकं कार्यरत होती. वेगवेगळ्या भागात भिडेचा पोलिसांकडून शोध सुरू होता. तो राज्याबाहेर पळाल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवली होती. यापूर्वी भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात आढळलं होतं. मात्र आज पोलिसांनी भिंडेला राजस्थानमधून अटक केली आहे. राजधानी मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी भुलेश भिंडे आणि जाहिरात कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेच्या भीतीने भिंडेने पळ काढला होता, पण अखेर मुंबई पोलिसांचे पथक भिंडेच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी ठरले आहे. पोलीस मागावर असल्याचे समजताच पोलिसांचे पथक लोणावळ्यात पोहोचण्यापूर्वीच भावेशने आपला मोबाईल बंद केला. त्यानंतर त्याचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. मात्र पोलिसांनी त्याला जयपूरमधून अटक केली आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा जीव गेला असून 75 जण जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून सुरू असलेले येथील बचावकार्य अखेर 63 तासांनी संपल्याचं जाहीर करण्यात आलं. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थळाची शेवटची पाहणी करत हे बचावकार्य संपल्याची घोषणा केली. होर्डिंग लावलेली जागा रेल्वे पोलिसांची होती. बेकायदा आणि महाकाय होर्डिंग लावायला रेल्वे पोलिसांनीच परवानगी दिली होती. हे बेकायदा काम करणारा महाभाग म्हणजे लोहमार्ग पोलीस आयुक्त कसर खालील सगळे नियम धाब्यावर बसवून याकसर महाशयांनी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला 10 वर्षांच्या काळासाठी होर्डिंग लावायला परवानगी दिली होती.